आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळातून गद्दारांना हद्द पार करा, लक्ष्मण वडले. शिरोळात कप बशीला मतदान करा. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपनं शेतकऱ्यांना देशोधडीला लावलं. शेतकरी हृदय सम्राट लक्ष्मण वडले यांनी शिरोळच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून दोन्ही काँग्रेस आणि भाजप आणि स्वाभिमानीवर चांगली चौफेर तोप डागली. छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर, शेतकऱ्याचा कैवारी महात्मा ज्योतिराव फुले शाहू महाराज, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे उद्धवजी ठाकरे, सर्व शेतकरी भावांनो, घरादारातून ऐकत असलेल्या माझ्या मायमावल्यांनो, या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या माता भगिनी, या कार्यक्रमाला आत्ताच तुमच्या समोर बोललेले एक शिवसेनेतला जिगरबाज आमदार आदरणीय उल्हासदादा पाटील, त्याबरोबर असे ऐकलं, मी ह्या माणसाला पाहतो, मी 24 तास मुंबईत असतो, एखाद्या पाण्यातून मासा काढल्यावर ज्याप्रमाणे तळमळ करतो त्या पद्धतीने विधानसभेत काम करण्याची या माणसाची पद्धत आहे. ह्याला कोणी शिपाई लागत नाही, फाईल फिरवायला काय नाही, ह्या मंत्र्याकडून त्या मंत्र्याकडे, त्या मंत्र्याकडून त्या मंत्र्याकडे काम मंजूर करायला स्वतः दादा फिरते ती मी पाहिले. मी दादाला आज ओळखीत नाही, तर 15-20 वर्षापूर्वी शेतकरी संघटनाच घेऊन मी इकडे आलो. मी ज्यावेळेस शरद जोशीने मला सांगितलं की पश्चिम महाराष्ट्रात शेतकरी संघटना नाही, तिकडे माजेल पुढारी आहेत, माजेल कारखानदार आहेत, शेतकऱ्याला लुटते, तुझ्यावर जबाबदारी आहे तिकडे संघटना करायची. भावांनो, मी पहिल्यांदा सांगलीत आलो, साताऱ्यात आलो, शिरोळमध्ये आलो, कोल्हापूरमध्ये आलो, एक एक हिरे जमा करीत गेलो आणि शेतकरी संघटनेचं आंदोलन 560 रुपये हे बैमान पुढारी भाव देत होते शेतकऱ्याला. 560 म्हणजे कोणता रतन खत्रीचा आकडा आणला होता यांनी. 560 पासून आता 15-3 हजारापर्यंत जो भाव गेला असेल तर त्याचा आशीर्वाद कोणाचे असतील तर आदरणीय शरद जोशीचे आशीर्वाद. भावांनो, शरद जोशी म्हणजे जागतिक कीर्तीच्या अर्थतज्ञ, ज्या माणसाने मृत्यू पत्रात काय लिहून ठेवलं, त्यांनी 13 एकर जमीन विकून आजारपणासाठी पैसे ठेवले होते, त्या पैशातला 1 रुपया भावाला दिला नाही, बहिणीला दिला नाही, मुलीला दिला नाही, मृत्यू पत्रात लिहून ठेवलं की ड्रायव्हरला 40 लाख द्या, सेवा करणाऱ्या महिलेला 40 लाख द्या, तिथं गडी शेतात काम करतो त्याला 40-50 लाख, सूर्य पुरे पैसे आणि राहिलेली जमीन शेतकरी संघटनेला, 2 मुली आहेत फक्त, त्याला 2 खोल्याचं पुण्यातलं घर देणारा भारतातला दुसरा कोणी महात्मा नाही. त्याच्या संघ गद्दारी करायची, त्याच्या संघ बैमानी करायची, हे काय आम्हाला नाही पचलं. ज्या माणसानी शेतकरी शेतकऱ्याच्या पोरात लढाईची भावना निर्माण केली आणि त्या काळात मला दादा भेटले, हा माणूस जिगरबाज माणूस आहे, जे बोलन ते समोर बोलन, खोट जमणार नाही, ते पोटात एक होटात एक ते जमणार नाही, बैठकीत एक बोलायचं, घरात एक बोलायचं, कारखानदारासाठी एक बोलायचं आणि शेटिंग एक करायची, हे आमच्या दादाला जमत नाही. ती शेटिंग कोणाला करायची त्यांनी करायची. इथे ह्या माणसाला स्पष्ट भूमिका असलेला माणूस. भावांनो, ते आमदार झाले
त्याच्या अंगात आलेली नाही. मला माहित आहे. मी म्हणलो दादा तुम्ही पुढे मंगळवारी येणार आहेत का कॅबिनेटला? ते म्हणले वडले साहेब माझी नगरपालिकेची निवडणूक आहे. ज्या पोराईनी उपाशी तपाशी माझ्यासाठी फिरले, मला आमदार केलंय, मला परत फेड करण्याची ही संधी आहे आणि माझे ते लेकर उभे, मी त्याच्यासाठी मी बी जीवाचं रान करणार आहे. त्याच्यासाठी मला मुंबईला यायचं नाही. भावांनो आता ही निवडणूक आली. निवडणुकीमध्ये आता मोठमोठे नेते तिकडे भाषण सुरू आहेत. धनंजय मुंडे त्याच्यावर कोर्टाने सांगितलंय की ह्याची इस्टेट का जप्त करण्यात येऊ नये बँकेच्या घोटाळ्यात. ते इथं आलेत आता तुम्हाला ज्ञान सांगायला. आणि त्याचे नेते अजित पवार. अरे अजित पवारांनी घोटाळा किती केला माहित आहे कोणाला? इथं किती केला जलसंधारणमध्ये? 72,000 कोटी. 72,000 कोटी मायचन सांगा तुम्हाला किती असतील बरं. मला बी माहित नाही. तुम्हाला माहित नाही तर मला बी माहित नाही. अरे आपल्या बापांनी कधी कोटीच बघितला नाही. आणि 72,000 कोटी कवा आपल्याला माहित होईल? मला ते बातमी आल्यावर रातभर झोप आली नाही. कितीच असतेन बाबा ते पैसे? ट्रॉली भर असतेन का गाडी भर असतेन का कितीच असतेन? उगच उगत आमची आई म्हणली का मग झोपासणार दुखायला का काय तो काही? दुखायला नाही पण त्या नोटाचा हिशेब लागाय ना माय म्हणलं. ती म्हणली झोप सकाळी ला. तर मग मी हिशोब लावला त्याचा सोन्यात हिशोब लावला. 30,000 रुपये तोळा सोनं. कारण नोटाचा आपल्याला काही माहितीच नाही. नोटा आपल्याकडे कधी नसतात ती. 30,000 रुपये तोळा. 1 किलोचे 30 लाख. 30 लाख रुपये असले की 1 किलो सोनं येते. 300 कोटी रुपये असले 300 कोटी की 1 क्विंटल येते. आणि 3,000 कोटी रुपयाला 1 टन सोनं येते. किती? 1 टन 3,000 कोटी. ह्याने किती हाणलेत? 72,000 कोटी. 24 टन सोनं येतं. 24 टन. 12-12 टनाच्या 2 गाड्या. मग कशाला आपल्या मायमाऊलीच्या गळ्यात राहिणी? या दुश्मनाने चट हाणलं. आणि ते इथं शानपाना पाजळायला यायला येत आता. करतो करते तुमचं कल्याण. त्या त्याने आतापर्यंत तुमचं कल्याणच केलं. आणि त्याच्या संघ युती इथं स्वाभिमानीने त्याच्या संघ युती केली. कोणा संघ? राष्ट्रवादी काँग्रेस. आयुष्यभर त्याला शिव्या द्यायला. आम्ही बी होतो शिव्या द्यायला त्याच्या संघ. आता कोणे तीर्थावून धुवून आणले ते तरी सांगा त्याला. कुठून त्याला साफसुफ करून आणले? पवित्र करून कुठून आणले? भावांना राजकारणास राजकारण करायचं असेल तर राजकारणासाठी बी काही दर्जा ठेवला पाहिजे. दर्जाहीन राजकारण करायचं, मित्रालाच धोके द्यायचे. अरे धोका द्यायचा असेल तर शत्रूला द्या. शिवाजी महाराज शत्रूला धोका देत होते, चकमा देत होते. तर त्याच्या जागतिक इतिहासात नाव आहे. तुम्ही मित्राला धोका द्यायले तुमचा सत्यानाश होणार. मित्राला धोका देऊन चालत नाही. म्हणून भावांनो आता ही जी निवडणूक आहे, एकीकडं राष्ट्रवादी काँग्रेस, दुसरीकडं भाजपवाले, हे तर बोलायला इतके पटी पटायते थे. एक मोठा थापाड्या दिल्लीचा आणि लहाना थापाड्या मुंबईचा आणि तुमच्या इकडे सुद्धा एक थापाड्या आहे का नाही? हे 3 थापाडे काय बी देतच म्हणतील नाही तर काहीच माहित. मोदींनी सांगितलं होतं 15 लाख रुपये टाकतो तुमच्या खात्यावर. लोकांना वाटलं भारी माणूस आहे देईन पैसे. काय बी अनेक गोष्टी करतो म्हणला. शेतकऱ्याला स्वामीनाथन आयोग लागू करतो, सारा करतो. झाला ना स्वामीनाथन आयोग लागू आपल्याला?
टमाटे फेकून द्यावा लागायलेत, वांगे फेकून द्यावा लागायलेत, भाजीपाला ढोरा पुढे टाका लागायलाय. झालं का नाही कल्याण आपलं? हे मुख्यमंत्री ज्यावेळेस विरोधी पक्षात होते त्यावेळेस कर्जमुक्तीबद्दल, आत्महत्याबद्दल एवढे गळे तानू तानू बोलत होते. आज काय चाललंय? आज एवढा प्रचंड शेतकरी संकटात. आमच्या इकडं पेरणीच झाली नाही. जिथं पेरणी झाली त्याला उत्पन्न झालं नाही, त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही. मन की बात बोलायचं, पण काम की बात काहीच बोलायचं नाही. नुसती मन की बात बोलायची. म्हणून भावांनो, इथं जर तुम्हाला विकास पाहिजे असेल तर आदरणीय आमचे विला उल्हासदादाच्या नेतृत्वाखाली हे 17 ची 17 उमेदवार तुम्हाला प्रचंड मताने निवडून दे. कारण तुम्ही मुंबई महानगरपालिका पाहता, शिवसेनेच्या ताब्यात आहे. दुसरी दादाचे एक मित्र आहेत, बळूभाऊ धानोरकर, वरोरा भद्रावतीचे, चंद्रपूर जिल्ह्यातले. भारतात 2 नंबरला तिचा नंबर लागला आणि महाराष्ट्रात 1 नंबरची नगरपालिका असलेली ती शिवसेनेच्या ताब्यात. 10 वर्ष झालं फक्त शिवसेनेच्या ताब्यात आहे. तिथं कचऱ्यावर प्रक्रिया करणारी प्रकल्प आहे, पाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प आहे. ते मोठमोठ्या शहरात नाही, ते शिवसेनेने करून दाखविलंय. तुम्हाला जर इथं आपली एकमेव पॅटर्न म्हणून जर करायची असेल तर दादाच्या ताब्यात ही नगरपालिका द्या, शिवसेना त्याला व्यवस्थित करून दाखविणार. भावांना तुम्ही जर काय या 2-4 जणांच्या कटबुळाच्या ताब्यात देता तर पुन्हा तुमची तीच अवस्था होणार आहे. म्हणून भावांना आता निवडणूक आली की आश्वासनं द्यायला तर गावात खूप लोक येते, मोठमोठे नेते येते. हे नेते कधी तुमच्या सुखदुःखात नाही, तुमच्या घरात काही दुखणं आलं तर नाही. आणि हे जे नेते यायले इकडं भाषण करायला, हेच हरामखोर तुमच्या नदीत पाणी सोडते. आणि पाणी सोडते, मला दादाने आता सांगितलं 18,000 काँग्रेसचे कॅन्सरचे 18,000 पेशंट. अरे पंजाब मध्ये सुद्धा नाहीत एवढे, पंजाब मध्ये. आणि त्याच कारण काय माहित आहे? त्याच कारण दूषित पाणी आहे. आणि पाणी कोण दूषित करते? हेच काँग्रेस राष्ट्रवादी वाले, हेच कारखान्याचं पाणी सोडते आणि हेच पुन्हा तुमच्या कल्याणासाठी इकडे येते. मग त्याला प्रश्न विचारा एकदा की पाणी आम्हाला सोडून आमचे लेकरं बाळ ह्या रोगानी ग्रस्त झालेत, आई वडील ग्रस्त झालेत, 18,000 पेशंट. म्हणजे भावांना साधी गोष्ट नाही. मग नगरपालिकेचं काम काय असते? पाणी शुद्ध देणे, आरोग्य चांगलं असणे, दवाखाना. नाही तर दवाखाना आपल्याकडं काय असतो? एक दवाखाना असला तुमच्या इथं बरा असेल दवाखाना, पण सरकारी दवाखाना म्हणजे एक डॉक्टर, 2 नर्स, 2 कंपाऊंडर आणि डॉक्टरच्या पुढे 2-3 गोळ्याचे बॉक्स. हर रोग केली पिली गोळी, सकाळ दुपार संध्याकाळ घ्या, गोधड पांघरून मरून जा, काय बी दुखू द्या, पिवळीच गोळी, पिवळी ढवळी 2 गोळ्या घ्यायच्या, सकाळ दुपार संध्याकाळ घ्या. हे आपलं आरोग्य. मग हे आरोग्य जर शहरातल्या सारखं आरोग्य करायचं असेल, आपण बी ह्या भारताचे नागरिक आहे, आपल्याला सुद्धा ते चांगलं शिक्षण घेण्याचा अधिकार आहे, आपल्याला सुद्धा शुद्ध पाणी पिण्याचा अधिकार आहे, आपल्याला बी चांगलं आरोग्य मिळविण्याचा अधिकार आहे. आणि हे अधिकार मिळवायचं असेल तर चांगल्या आणि सामान्य माणसाच्या हातात तुम्हाला हे नगरपालिका द्यावा लागत. तुम्ही एक सामान्य माणसाच्या हातात आमदारकी दिली तर मला वाटतंय आज टोटल आमदारापेक्षा जास्त निधी जर कोणी ओढून आणला असेल तालुक्यासाठी तर ते आदरणीय उल्हासदादा पाटील आहे. तुमच्याकडे ते जाहिरात करीत नाहीत, फेसबुकवर टाकीत नाहीत,
पण सारखं तिथं मंत्र्याच्या पाठी लागून, शासनाच्या पाठी लागून मला हे पाहिजे ते पाहिजे, दवाखाने पाहिजे, वेगवेगळ्या मतदारसंघात रोड पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी करणारा माणूस भावांनो. आता हे निवडणूक आली की आता पैशाचं प्रचंड वाटप होणार, जास्तीत जास्त भाजपवाले वाटप करणार, कारण नोटाबंदीतले हानले ते, कारण 99.70 नोटा आल्या, म्हणजे 100% नोटा आल्या. मग मोदीच्या हातात काय लागलं? एवढ्या नोटा काळा पैसा काढायचा, नोट बदली नव्हती, नोट बदली होती, नोट बदली. एवढ्या नोटा काँग्रेस वाल्यांनी 7 वर्षात जेवढं लुटलं नाही तेवढं नोट बंदी मध्ये मोदींनी लुटलं. इतका पैसा लुटला, ट्रकने नोटा लुटल्या, ट्रक भर आणायचा ना अर्धा ट्रक न्यायचा नव्या नोटा, एवढ्या नोटा लुटल्यात एका 4 वर्षात काँग्रेस पेक्षा बलाढ्य झालेत. मग भावांनो ते पैशाचं आपल्याला लालूच दाखविते, पण भावांनो हे जे मत आहे एवढं महत्वाचं आहे. आपण पोरगी जर कोणाच्या घरात द्यायची तर तिची सासू कोणाच्या घरातली आहे, तिच्या मुली कुठं दिलेल्या आहेत, जात कुळ पाहतो द्यायची आणि नंतर मुलगी देतो, कारण मुलगी सुखाची राहिली पाहिजे. तसं 5 वर्षासाठी तुम्हाला उमेदवार द्यायचा आहे त्याचं जरा जातकुळ बी पहा, त्याचं मागचा बॅकग्राऊंड बी पहा, कोण धोकेबाज आहे, कोण जनतेसाठी काम करतो, कोण रोडवर लढाई करतो, हे लढाई करणारा माणूस उल्हासदादा पाटील, हे लढाई करणारा माणूस आहे. प्रवाहाबरोबर मुर्ते बी वाहून जात असते पूर आल्यावर, पण अलीकड पलीकड पावणारा माणूस त्याला पट्टीचा पावणार म्हणते. मग तुम्हाला मुर्द्यायला मतदान करायचंय का ह्या पट्टीच्या पावणाराला मतदान करायचंय हे तुम्हाला ठरवायचे. तुम्हाला धोकेबाजाला मतदान करायचंय का तुमच्या लेकरा बाळाची काळजी करणाऱ्या माणसाला मतदान करायचे. तुम्हाला निवडून दिल्यानंतर जनतेचा आदर करणाऱ्याला मतदान करायचंय का निवडून जाऊन जनतेला धोका देणाऱ्याला मतदान द्यायचे हे तुम्हाला ठरवायचे. भावांनो पैशाच्या जोरावर हे येणार आहे, मला माहित आहे. आपण स्वाभिमानी माणसं आहेत, छत्रपतीच्या राज्यातले माणसं आहेत, तारा राणीच्या राज्यातले माणसं आहेत. अरे आपला बाप चंद्र सूर्याला जर ग्रहण लागलं तर खाली जवारी कपडे वाटतो चंद्राचं ग्रहण सुटावं म्हणून. धारा जर भिकारी आला तर आमची माय 4 किलो ज्वारी त्याच्या पदरात वाढती. आमचा बाप जगाचा अन्नदाता आहे, आमची माय जगाची अन्नपूर्ण आहे. आम्ही भीक मागणाऱ्याची औलाद नाहीत, आम्ही भीक वाढणाऱ्याची औलाद आहे. म्हणून आम्हाला इकत घेण्याचं कोणी प्रयत्न करू नये. भावांनो हे निवडणूक आली की जे पक्षाचे लोक येतात हे राष्ट्रवादी काँग्रेस किंवा भाजपवाले तुमच्या सुखदुःखात येणार नाहीत, तुमच्या घरी काही घडलं तर येणार नाहीत, पण निवडणुकीत मारत तर हे वळू तुमच्या घरी येणार. जे वळू कधी तुम्हाला भेटत नव्हते, एसी मध्ये बसतात, त्याचे खाल्ले चमचे तिकडं वर जाऊ देत नाहीत, पण ह्या निवडणुकीच्या काळात हे वडू संडास भाटलेल्या माणसाला बी रामराम करतात, बायाला रामराम करतात, गड्याला रामराम करतात, इतके गरीब होते. हे लागून डवचिलं तरी उडी मारित नाहीत, दिसता पाय वर करतेत. मग ह्या वळूला चिमटा लावायची येळ म्हणजे आत्ता. भावांनो हे निवडणुकीच्या काळातच फक्त गोड बोलतेत, हे रे तुम्हाला घेणं देणं नाही द्यायला. आमच्या इकडं ते घिसडी लोक असतात पा, ते दिवसभर काम करतात आणि संध्याकाळी त्या जवळ एक पिंजरा असतो आणि त्याच्यात 2 पक्षी असतात. तुमच्याकडे काय म्हणतात? आमच्याकडे तित्तर म्हणतात, तित्तर. ते तित्तर पक्षी 2 शिकलेले असतात, संध्याकाळी ते उसाच्या कडीला नेताय आणि शिट्टी मारते कि ते तित्तर चुक 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 करते. रानातल्या पक्षाला वाटतं आपले पाहुणे आले का काय, कोणी जातवाले आले काय, ते उसातून भेटायला येते त्याला आणि जाळे आतारलेले असते त्या शिकाऱ्यांनी की त्याचे पाय अडकतील.
संध्याकाळी नव्या पक्षाला कापून खाते आणि जुन्या पक्षाला तांदूळ टाकते त्या शिकलेल्या. तसे राष्ट्रवादी काँग्रेस हे भाजपवाले कडून चित्र येणार आहेत आता तुमच्याकडे. ते चुक 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 करणार आहे. आपण त्याच्या माग गेलो की आपले तर पायाच अडकणार आहेत त्याच्या. मग आपल्याला तर कापूनच खाते ती. आणि त्यांचे गावातले जे चित्र आहेत ते शिकलेले त्याला 5 वर्षाचे तांदूळ येते. मग आता ह्या गावातल्या चित्रावर जर सध्या ठोकडे आता ह्याला म्हणा ह्या चुक चुक करून तू मरून जा. आम्ही कपाशीवरच मतदान करणार आहे आणि उल्हासदादाच्याच पाठीमागे उभा राहणार आहे. ह्या चित्रावर जरस लक्ष ठेवा. कारण हे निवडणुकीच्या काळात आता घराघरात फिरणार आहे. म्हणून भावांनो तुम्हाला सांगतो की शिवसेना ही गोष्ट अशी आहे. मी शेतकरी संघटनेत काम केलं. मी प्रदेशाध्यक्ष होतो. माझ्यावर 87 पोलीस केस होत्या. माझ्या आंदोलनात 34 पोरं शहीद झालेत गोळीबारात. भावांनो मी चळवळीतल्या माणसाचा का आदर करतो. मी माझ्या दादाचा का आदर करतो माहित आहे तुम्हाला. 34 पोरं माझ्या आंदोलनात शहीद झालेले. ज्यावेळेस त्या लेकराला गोळी लागली, ज्यावेळेस आम्ही आंदोलनाला जाताना त्याच्या आईने आम्हाला जेवू खाऊ घातलं आणि आंदोलनाला पाठविलं, पण गोळी लागल्यावर त्या लेकराला चौघा जणांच्या खांद्यावर नेताना त्याच्या आईकडे नेऊन देताना का वेदना झाल्या आम्हाला माहित आहे. प्रत्येक वेळेस आम्हाला वाटायचं की मला गोळी का लागली नाही, मी का मेलो नाही, माझ्यावर ही एवढी वाईट वेळ आली. म्हणून भावांनो ह्या बहादर माणसाचा मी आदर करतो की हे जिगरबाज माणूस आहे, लढाऊ माणूस आहे. संघटनेत मी पाहिलेलं आहे एखाद्या वाघासारखा खवळून जाणारा कारखानदाराच्या अंगावर जाणारा ह्यो माणूस. आणि तुम्ही आता कारखानदारासंघ हात मिळवणी करता आम्हाला काय नालायक समजायला लागले का पागल समजायला लागले. म्हणून भावांनो आता हे काँग्रेस राष्ट्रवादी वाले 5 वर्ष झालं बाहेर आहेत. हे माशासारखी तळमळ करायला इतकडून खेळला कवा कवा घुसण वाटतंय कुठंतरी. ग्रामपंचायत मध्ये का व्हायना, नगरपालिकात का व्हायना. आणि ह्या भाजपनी तर अशी नस दाबली त्याची. जरसे भाषण करायला शरद पवारला म्हणते घालू का अजित पवारला जल. ते म्हणते नका नका तसं करू नका. या चहा प्यायला मोदीला चहा प्यायला बोली. हे सरे चोर आहेत हे एकामेकाला घ्याय लागले. तिकडं ते विखे पाटील आता यायला माहित आहे बिचारा काहीच बोलत नाही. त्याला म्हणले तुला छगन भुजबळच्या बाजूला एक खोली रिकामी पाठवायचं का तिथं. ते रोज सकाळी जात आणि काय उद्या बोलू मग तेवढंच बोलत तिथे. अशी अवस्था ह्याची आहे. म्हणून भावांना तुम्हाला सांगतो या नगरपालिकेत जाऊ द्या वरलं काय व्हायचं तो होईल. या नगरपालिकेत या बहादर माणसाच्या नेतृत्वाखाली या सऱ्या पोरायला निवडून द्या. हे साध्या घरातले पोर आहेत. तुम्ही म्हणता ना ह्याच्या पुढे आमचे मोठमोठे लोक आहेत, कारखान्याचे लोक आहेत. पण असं काही नसतं युद्धात. रामाच्या काळात युद्धा रामासंग लढाई करायला कोण होत? वानर होते. वानर त्यांनी रावणाला हरविलं. श्रीकृष्णाच्या काळात लढाई करायला कोण होत? वाकड्या बोबड्या सुद्धा मी हॅपी आहे. ढोरा मागले पोर होते. त्यांनी कंसाला हरविलं. शिवाजी महाराजाच्या काळात कोण होत? शिवाजी महाराजाबरोबर शिवाजी महाराजाचे चुलते सावत्र भाऊ मामा मेवणे सासरे तिकडं शत्रू पक्षाकडे होते. शिवाजी महाराजाकडे मदारी मेहतर शिवाजी महाल तानाजी मालुसरे बाजीप्रभू देशपांडे इब्राहिम खान दौलत खान हिसाड्याचा पोरगा लव्हाराचा पोरगा धनगराचा पोरगा रामुशाचा पोरगा 18 पगड जातीचे पोर घेऊन स्वराज्य स्थापन करणारा एकमेव छत्रपती होता. बाळासाहेब ठाकरेकडे कोण होतं राज्य आणलं तवा? कोणी चहाचं दुकान चालविणारा, कोणी सायकलचं पंक्चर काढणारा, गुलाबराव पाटील
पानपट्टी चालविणारा आत्ताचा सहकार मंत्री, बंडू जाधव रिक्षा चालविणारा, असे अनेक साधे साधे पोर घेऊन सरकार स्थापन करणारे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होते। मग तुम्हाला हे साधे पोर घेऊन तुम्हाला नगरपालिका स्थापन करावी लागेल, नाही तर भावांनो तुम्हाला तुमची पुढची पिढी जॉब विचारेल की उल्हासदादा सारखा एक खंबीर नेतृत्व असलेला इमानदार जिगरबाज आमदार होता, चार वर्ष तुम्ही त्याचे पाहिलेले होते, चार वर्षात तुम्हाला आसमानी सुलतानी काही दिसली नाही, बैमानी दिसली नाही, पोटात एक आणि हटात एक दिसलं नाही, जे काय असं ते स्पष्ट तालुक्यासाठी जनतेसाठी, ह्या जनतेमुळे मी असं म्हणणारा एकमेव आमदार आहे, हे जनतेचे उपकार मी मेलो तरी फिटणार नाहीत असा म्हणणारा एकमेव आमदार आहे, आणि त्याच्या पाठीमागे तुम्हाला उभा राहावा लागेल। नसता भावांनो आज राज्याची परिस्थिती इतकी बिकट आहे, त्याच्यावर भाजप बोलत नाही, काँग्रेसवाले बोलत नाहीत, ते बोलते तर उग उग इकडे पेपरला बातम्या देते, विधानसभेत बिलकुल बोलत नाही, ते भी जितकं बोलायचं तितकं बोलते, तिकडून मुख्यमंत्र्यांनी असं केलं की जिकडे तिकडे होतं, बात झालं म्हणते आता ड्रामा। भावांनो आज पश्चिम महाराष्ट्र काय थोडाफार उसाचा पट्टा असल्यामुळं बरं आहे, पण आमचा विदर्भ आणि मराठवाडा पाणी पिण्याची परिस्थिती नाही, पाण्याचा प्रश्न निर्माण झाला, आणि भावांना ह्या काँग्रेसच्या काळामध्ये शेतकऱ्याला ज्यावेळेस भारत स्वतंत्र झालं त्यावेळेस गांधी म्हणत होते आधी खेडे सुधरू द्या, नेहरू म्हणत होते आधी कारखाने टाकू, इथले पोर कामाला नेऊ आणि मग देश सुधरू। भावांना पहिले 8 परिशिष्ट होते घटनेला बाबासाहेबांनी लिहिलेल्या, ह्या काँग्रेसवाल्यांनी 9 परिशिष्ट जोडलं, 284 कायदे केले, त्याच्यातले 260 शेतकरी विरोधी केले, आणि तुमचा भाव ठरवायचा अधिकार, तुमची जमीन घेण्याचा अधिकार, कोण्या कोण्या पिकाला जीवन आवश्यक कायदा लावायचा अधिकार ह्या काँग्रेसवाल्यांनी लावला, आणि म्हणून भावांनो देशामध्ये 5.5 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केले, 5.5 लाख लोक कोणा युद्धात मेले नाही, भूकंपात मेले नाही, सुनामीने मेले नाही, पण 5.5 लाख लोक ह्याच्या चुकीच्या धोरणामुळे आत्महत्या करून मेले। आणि बैमान काय म्हणते पुन्हा हे काँग्रेस राष्ट्रवादीवाले की 2 लाख रुपये मिळतात म्हणून आत्महत्या करते, 2 लाखासाठी आत्महत्या करतवे कोणी, आपण 10 लाख रुपये काँग्रेसच्या आमदाराला देऊ बर, मी बरं इन ड्रिंक घेतो का तर, कोणी म्हणलं 10 रुपये येतात म्हणून शेतकरी आत्महत्या करते, 10 रुपयावर आत्महत्या करतवे माणूस, सरे हिरो हिरोने 10 रुपये येतात, सरे पुढारी 10 रुपये येतात, व्यापारी 10 रुपये येतात, त्याच्या खर्च कोणी मरत नाही, आमचाच बाप कसा मरायला, म्हणजे मेल्यावर सुद्धा आपल्या बापाची विटंबना केला, अपमान केला। भावांनो मी 1500 शेतकऱ्याच्या घरी जाऊन आलो, जिथं जिथं आत्महत्या झाली तिथं तिथं जाऊन आलं आणि विचारलं माय तुझ्या नवऱ्याने आत्महत्या का केली, अरे चिल्लर चिल्लर कारणामुळं आत्महत्या झाली, चिल्लर कारणामुळं। बुलढाणा जिल्ह्यात आपला बाप आपलं लग्न करू शकत नाही म्हणून 2 मुलींनी आत्महत्या केली, नांदेडला फक्त 15 ऑगस्टचा ड्रेस बापाला सांगितला की बाबा मला 15 ऑगस्टचा ड्रेस आणा, गुरुजी मला शाळेत उभा करते अपमान होतो, ते म्हणला 14 ऑगस्टला आणतो, आणि ज्यावेळेस 14 ऑगस्टला कपडे आणायला गेला उधार मिळालं नाही, पैसे मिळाले नाही, त्याला लेकराकडे यायची भीती वाटायली, लेकरायला काय सांगू, रात्री 12 वाजूस्तर शेतात बसला आणि लेकर झोपल्यावर घरी आला, पोराला वाटलं आपल्या बाबांनी कपडे आणले असते म्हणून सकाळी प्रभात फेरीला जायला उठला, आंघोळी केली पोरायनी आणि बाबा कपडे कुठे आहेत, तर त्याने जड आवाजात सांगितलं की पैसे मिळाले नाही, कपडे आणले नाही, दोन्ही लेकरं मोठ्याने रडू लागले की बाबा कपडे का नाही आणले, तुम्ही कपडे आणता म्हणून रविवारच्या सुट्टीच्या दिवशी तुमच्या शेतात काम करू लागलो, बाबा कपडे का नाही आणले, की शाळा सुटल्यावर म्हशीला गवत आणलं, बाबा तुमच्या कपडे का नाही आणले,
लाईन नव्हती तर दिव्याखाली बसून अभ्यास केला, आज सरपंचाच्या हाताने बक्षीस मिळणार आहे बाबा, का कपडे नाही आणले? बापाजवळ उत्तर नव्हतं, तो खाली बघून रडत होता. तितक्यात प्रभात फेरी आली, भारत माता की जय, महात्मा गांधी की जय म्हणित लेकर चालले होते आणि दोन लेकर दरुजाला उभा राहून रडत होते. बापाला वाटलं स्वातंत्र्याच्या दिवशी मी जर का ह्या लेकरायला कपडे देऊ शकत नाही तर पाप म्हणून घेण्याची लायकी नाही म्हणून त्याने विष पिऊन आत्महत्या केली. भावांनो, मी 4-5 दिवसाला भेटायला गेलो तर ते दोन्ही लेकर माझ्या गळ्याला पडू पडू रडत होते की काका आम्ही नवे कपडे मागितले नसते बाबाला तर बरं झालं असतं, नव्या कपड्यासाठी हट्ट धरला नसता तर आमचे बाबा विष पिले नसते. काय पाप केलं आपण, काय अपराध झाला आपल्याकडून? भावांना आता एक परभणी जिल्ह्यात एक घटना घडली. एका पोरीनी पत्र लिहून आत्महत्या केली. तिच्या मोठ्या बहिणीचं 1 वर्षाने आधी लग्न झालं, त्या लग्नाचं कर्ज झालं, सावकारांनी बैल ओढून नेले, बँकेची जप्ती आली आणि त्या पोरीला पायला पाहुणे आले. दुसऱ्या पोरीला पायला पाहुणे आले की रात्रभर तो बाप झोपत नव्हता, जेवत नव्हता, बेचैन होऊ लागला. पोरगी शिकलेली होती, BSc शिकलेली, तिला वाटला आपला बाप नक्की माझ्या लग्नासाठी आत्महत्या करील. माझी आई आहे, आजोबा आजी आहे, माझा भाऊ बहीण आहे, हे जर गेलं तर हे घर कोण सांभाळील म्हणून तिने आत्महत्या केली आणि एक पत्र लिहून ठेवलं की बाबा तुमच्यावर कुटुंबाचा मोठा भार आहे, तुम्ही आत्महत्या करू नका, तुम्ही हिमतीने जगा, मी आत्महत्या करते. पण बाबा मला नवरी व्हायचा खूप हौस होती, मी नवरी झाल्यावर खूप नटणार होते, पण ह्या जन्मात माझी नवरी होण्याची हौस पूर्ण होणार नाही. पण बाबा मी ज्या वेळेस माझी मौत जाईल, मौत निघन, त्यावेळेस माझ्या हाताला मेहंदी लावा, केसाला गदरा लावा, मला शालू नेसून, माझ्या कपाळाला मंडुळा लावून, नवरी सारखं सजून, एवढी तरी माझी इच्छा पूर्ण करा. काय पाप केलं हो शेतकऱ्याच्या पोरीने, काय अपराध झाला आमच्याकडून? अरे आमचा एक पोरगा शेती तोट्यात असताना शेती करून देशाला जगवितो, तो स्वतः उपाशी राहतो, देशाला जगवितो. भारत स्वतंत्र झाला तेव्हा 40 कोटी लोक होते, अमेरिकेहून आणल्याशिवाय आपल्याला मिलो आणल्याशिवाय खायला मिळत नव्हतं, अमेरिकेहून गहू आल्याशिवाय मिळत नव्हता. आता जवळजवळ 140 कोटी लोक आहेत. माझ्या ह्या माय बापाने इतकं पिकविलं की अर्ध्या जगाला खाऊ घालायची ताकद माझ्या ह्या माय बापाने तयार केली आणि त्या शेतकऱ्याला आत्महत्या करायची वेळ येती. एकीकडे तोट्याची खात्री असताना शेती करून देशाला जगविलं आणि दुसरा पोरगा मिलिटरीत गेला, सैन्यात गेला, मरणाची खात्री आहे, कोण्या बाजूला गोळी येऊन छातीत घुसून कोण्या बाजूने मरणाची खात्री असताना देशाचं रक्षण केलं आणि त्याच्या बापाला आत्महत्या करावं लागती ह्याची लाज ह्या हरामखोर राज्यकर्त्याला वाटत नाही. म्हणून भावांनो, आपल्यासाठी कोणी नाही, आपल्याला आपली लढाई आपल्याला लढावं लागन. त्याच्यासाठी तुम्हाला एक विनंती करतो की एक तुमच्यासाठी एक चांगला खंबीर आमदार, जिगरबाज आमदार, त्याच्या नेतृत्वाखाली हे जे पॅनल उभं आहे, 17 लोक उभे आहेत, नगराध्यक्षाचा उमेदवार उभा आहे, त्याच्याने सऱ्यांनी मिळून हे जर बदला घ्यायचा असेल, ह्या पैमानीच्या लोकायचा बदला घ्यायचा असेल तर कपशीवर मतदान करा, एवढीच विनंती करतो. 2 शब्द संपितो. जय हिंद, जय भारत.